नमस्कार, डिजिटल प्रभातमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आलो आहोत कात्रज येथील प्रभाग क्रमांक 38 स्मशानभूमीत. नानासाहेब पेशवे तलावाच्या दक्षिणेलगत असलेल्या या स्मशानभूमीत एक दफनभूमी आहे. या हिंदू, ख्रिश्चन आणि लिंगायत या धर्मांची जी दफनभूमी आहे, मात्र या दफनभूमीची दुरावस्था झाली आहे. दफनभूमीत जी माती असते ती काही वर्षांनी बदलायची असते, मात्र अनेक वर्षापासून ही दफनभूमीची माती बदलण्यात आलेली नाही. इथे राडारोडा टाकण्यात आलेला आहे. अर्थात या दफनभूमीची दुरावस्था म्हणजे दफनभूमीच अखेरच्या घटका मोजती का अशी स्थिती आहे. मांगडेवाडी, भिल्लारेवाडी, कात्रज, संतोषनगर, आंबेगाव, धनकवडी, बालाजीनगर, नरे, धायरी या परिसरातून हिंदू, लिंगायत आणि ख्रिश्चन धर्मीय या दफनभूमीत अंत्यविधी करण्यासाठी येत असतात. या दफनभूमीत सुरक्षा भिंतीचे काम सुरू आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी राडारोडा, जुन्या भिंतीचे अवशेष पडलेले आहे. यामुळे दफनभूमीची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे. या अडचणींमुळे येथील नागरिक संताप व्यक्त करतात. कात्रज येथील हिंदू, लिंगायत आणि ख्रिश्चन दफनभूमीची दुरावस्था झाली आहे. या संदर्भात आपण आलो आहोत मनसे गटनेते वसंत मोरे यांच्याकडे. 2007 मी पहिल्यांदा नगरसेवक झालो. 2007 ते 2017 मी त्या प्रभागाचा नगरसेवक होतो. म्हणजे ह्या 10 असं एकही वर्ष गेलं नाही की ज्या वर्षी मी त्या स्मशानभूमीमध्ये काहीतरी डेव्हलपमेंट केलेलं आहे. जवळजवळ 4.5 ते 5 हा सगळा प्लॉट आहे. त्याच्यामध्ये ही महाराष्ट्रातली पहिली स्मशान दफनभूमी आहे की जिथं हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, लिंगायत, जैन सर्व धर्मांना सामावून घेणारी ही महाराष्ट्रातली पहिली दफनभूमी स्मशानभूमी आहे. परंतु त्याची मागच्या 4 इतकी दुरावस्था झाली आहे की त्याच्यामधले जे हिंदू, जी आपली छोटी लहान बाळं असतात ह्यांनासुद्धा काढण्यासाठी त्या ठिकाणी जागा आहे. लिंगायत वीरशैव समाज यांच्यासाठी आणि त्या व्यतिरिक्त ख्रिश्चन लोकांसाठी, म्हणजे ह्या लोकांसाठी जे दफन करण्यासाठी जागा असती ह्या ठिकाणी पेमेंट केलेलं आहे. मागच्या 4 कुठली माती भरली गेलेली नाही आहे, त्यामुळं त्या ठिकाणी जे बेड्स केलेत त्या बेड्समध्ये मध्यंतरीच्या काळामध्ये ज्यावेळेस मी एकदा 2 तक्रार केली की तिकडं सगळे बेड्स फुल झाले होते, तेव्हा त्यांनी मातीच्या नावाखाली राडारोडा आणून टाकला आणि तो राडारोड्यांची दफनभूमी सगळी फुल झालेली आहे. आत्तासुद्धा जाऊन जो तुम्ही पाहिलं तर बेड्स एकदम ओके आहेत, फक्त त्या बेड्सची वरचा जो पार्ट असतो काही कालांतराच्या कालावधीने ती जे सगळं आहे ते सगळं बाहेर काढावं लागतं आणि ते बाहेर काढून सगळं आपल्याला न्यावं लागतं. परंतु आता ते गेल्या 4 कुठलाही तसा विषय झालेला नाही आहे, त्यामुळं त्या स्मशानभूमी दफनभूमीची प्रचंड दुरावस्था झालेली आहे. मी कालसुद्धा एक ख्रिश्चन दफनभूमीमध्ये एक प्रेत आलं होतं, त्याचीसुद्धा प्रेत तिथं आल्यानंतर 5 ते 10 प्रेत पोचणार होतं, जागेवरती खड्डा खोदण्यासाठी जागा नव्हती, JCBने खड्डा घेऊन त्या ठिकाणी हे काम करून घ्यावं लागलं. म्हणजे ह्या सगळ्या विषयाला त्या दफनभूमीच्या जी दुरावस्था झाली, म्हणजे मरणासन्न अवस्थेमध्ये स्मशानभूमीच आहे आणि त्या सगळ्या विषयाला कोण जबाबदार असेल तर त्या ठिकाणचे प्रभाग क्रमांक 38 स्थानिक लोकप्रतिनिधी हे ह्या सगळ्या विषयाला जबाबदार आहेत. ह्यांचं कुठलंही लक्ष त्या स्मशानभूमीमध्ये दफनभूमीमध्ये नाही आहे, त्यामुळे त्या दफनभूमीचं आणि त्या स्मशानभूमीचं पूर्णपणे वाटोळं झालं आहे. त्याला सर्वस्वी जबाबदार इथले लोकप्रतिनिधी आणि प्रशासन दोघंही त्याला जबाबदार आहेत. येथील दुरावस्थेविषयी काय सांगाल दफनभूमीच्या? तुम्ही जे सांगताय की कात्रज स्मशानभूमी जी सर्वधर्मियांची स्मशानभूमी आहे आणि तिथे आत्ता खरंच तशी परिस्थिती 25 सप्टेंबरला जो खूप मोठा पूर आपल्या पुणे शहराने पाहिला, त्याचं उगमस्थान तिथून होतं आणि त्या पुराच्या ह्याच्यामध्ये स्मशानभूमीचं खरंच खूप नुकसान झालेलं आहे. पण ते नुकसान झाल्यानंतर जेव्हा इलेक्शन झाल्यानंतर मी पाहिलं होतं की कात्रजच्या जे बाकी गार्डन आहेत किंवा जे तळं आहे तिकडं सगळ्यांचीच कामं चालू होती आणि स्मशानभूमीमध्ये कामं करणं जास्त महत्त्वाचं होतं, म्हणून मी प्रायोरिटीने स्मशानभूमीतली कामं करण्याकरता बजेट उपलब्ध करून दिलं. त्यामध्ये दहन झाल्यानंतर जेव्हा जेंट्स लेडीज उभं राहायचे तर त्यांना बसण्यासाठी तिथे आपण ग्रेनाईटमध्ये पूर्ण स्टेप्स असं बसण्यासाठी केलं की नागरिकांना उभं राहायला लागू नये. तसंच जैन समुदायाचा जो संथरा म्हणून त्यांचं ते पूर्ण ओपन होतं, पावसाळ्यात तिथं ते अंत्यविधी करू शकत नव्हते तर त्याला पूर्ण कवर करून त्याचं नूतनीकरण केलं. सबंध स्मशानभूमीमधले सगळे पत्रे पहिल्यांदा बदलले कारण ते महत्त्वाचं होतं, कारण पावसामध्ये त्याच्या अडचणी येत होत्या. त्याचबरोबरीने भजन हॉल असेल त्याचं नूतनीकरण झालेलं आहे.
जी रस्ते तिथले खराब झालेले होते त्याबद्दल सातत्याने आमच्या पथविभागाकडे पाठपुरावा असेल आणि जी काही कामं करण्याची तिथे गरज होती मागच्या माननीयांनी जी केलेली होती त्याच अनुसरून जी योग्य कामं व्हायला हवीत हे भवन डिपार्टमेंटचे आमचे इंजिनियर हंडे साहेब असतील त्यांच्या मार्गदर्शनाने ती सर्व कामं कम्प्लीट करण्याचा प्रयत्न केला आणि अजूनही दफनभूमीसाठी जो काही निधी लागणार आहे तर तो मी माझ्या बजेटमध्ये उपलब्ध करून देणार. दफनभूमीतली जी माती आहे ती बदलावी लागते ठराविक कालावधीनंतर, ती पण बदलण्यात आलेली नाही आणि तिथं फार झाडं वगैरे उगलेली आहेत, तर त्याविषयी काय करण्यात येईल? तुम्ही सांगताय ते खरंच मी त्या गोष्टीची सहमत आहे की तिथे खूप कामं पेंडिंग आहेत आणि ती झालं पाहिजेत. तुम्ही जसं सांगताय दफनभूमीतली माती हाही विषय महत्त्वाचा आहे, पण आपण पाहतोय सध्या एक वर्षभर आपणच काही पुणेकर संबंध जग ज्या समस्येला आपण तोंड देतोय, कोरोनाचा ज्या संकट आपल्या सर्वांवरती आलेलं होतं, प्रशासन असेल किंवा आम्ही नगरसेवक असू सर्वजणं त्याच ह्याच्यामध्ये आपण इतके गुरफटलेले होतो की त्यामुळे बाकी विकास कामं निश्चित रखडली आहेत, ती पूर्ण करून लवकरात लवकर जे काही सूचना आहेत नागरिकांच्या त्या पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेन.